आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर मध्ये मोटरसायकल ढकलत नेऊन मनसेने केला इंधन दरवाढीचा निषेध. भाजप सेनेची सत्ता आल्यापासून केंद्रासह राज्यात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढतच चालला आहे. आज मनसेच्या वतीनं जयसिंगपूरमध्ये मोटरसायकल ढकलत नेऊन भाजप सरकारचा निषेध नोंदवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. आत्ताची पेट्रोल डिझेलची दरवाढ बघता ही वाढ सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होऊन होरपळून निघत आहे. यात अनेक प्रकारच्या वस्तूंवर GST सारखा कर लादल्याने महागाई वाढत चालली आहे. ही महागाई व पेट्रोल डिझेलची दिवसेंदिवस होणारी दरवाढीच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीनं जयसिंगपूरमध्ये मोटरसायकल ढकलत नेऊन भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. या निषेध मोर्चामध्ये भगवंत जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. यावेळी राहुल मोरे, श्रीकांत सुतार, विश्वनाथ शिंदे, सुशांत पाटील, सूरज कुराडे, निलेश भिसे, राजू कर्नाळे आदी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. आज या ठिकाणी भारत बंदचं आवाहन सर्व राजकीय पक्षांनी केलं होतं आणि त्याला आदरणीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा आणि सक्रिय होण्याचे आदेश आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी दिले होते आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही जयसिंगपूर शहर व शिरोळ तालुक्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौक ते क्रांती चौकापर्यंत मोटरसायकल, फोर व्हीलर असतील सगळ्या गाड्यांना आम्ही ढकलत आणून आम्ही या भाजप सरकारच्या इंधनदरवाढीविषयी निषेध नोंदवून आम्ही या भारत बंदला आम्ही पाठिंबा देत आहे. जयसिंगपूरचा एक इतिहास आहे की जयसिंगपुरात काहीही घडलं तर जयसिंगपूर बंद करू नये असं सर्व पक्षांच्या वतीनं यापूर्वी ठरवण्यात आलं होतं आणि त्याचप्रमाणे आज जयसिंगपूर मात्र बंद नाही आहे, पण व्यापारी असू देत, नागरिक असू देत, मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिलेले आहेत. भाजप सरकारनं नोटबंदी करून जे काही आर्थिक नुकसान जे झालेलं आहे आणि त्याची भरपाई होत नाही म्हणताना केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, यांनी इंधन वाढीवर वेगवेगळे कर लादून मोठ्या प्रमाणात ही दरवाढी झालेली आहे आणि ह्या दरवाढीमुळं सर्वसामान्य लोकांचं कंबरडं मोडून संसार उद्ध्वस्त होत आहेत. कारण का पेट्रोल भरायचं, गाडीत भरायचं, जायचं, त्यामुळं इतर गोष्टी ज्या अन्नधान्य असतील, सर्व ज्या जीवनावश्यक वस्तू असतील त्याच्यावर त्याचा परिणाम ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्यामुळं होत आहे आणि त्याची महागाई होत आहे. तर या भाजप सरकारचा आम्ही सर्व पदाधिकारी शिरोळ तालुका जयसिंगपूर शहरच्या वतीनं जाहीर निषेध करतो.